हॅलो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो कशी सुरू आहे तुमची उजळणी मला खात्री आहे तुम्ही सगळे मन लावून अभ्यास करत असाल तरी आज आपण एखाद्या विषयाची माहिती सोप्या पद्धतीने कशी समजून घ्यायची आणि लक्षात ठेवायची हे पाहणार आहोत त्यासाठी त्या विषयाच्या माहितीचे मेन टॉपिक आणि सब टॉपिक असे विभाजन करायचे आहे ज्यामुळे आपल्याला त्या विषयाची माहिती लक्षात ठेवणे सोपे जाईल आपण एक उदाहरण पाहूया आपल्याला रोजच्या आहारातून मिळणारी पोषक आणि ती कोणत्या पदार्थातून मिळतात हे आज आपण समजून घेऊया त्यासाठी मेन टॉपिकमध्ये पोषक तत्वे येतील आणि सब टॉपिक मध्ये ते कोणत्या पदार्थातून मिळतात हे येईल आता आपण हीच माहिती दृश्य संकल्पनेद्वारे समजून घेऊया त्यासाठी आपण ही माहिती गोल आयत चौकोन आणि बाण वापरून खालीलप्रमाणे मांडू शकतो आपण पाहत असलेल्या चित्रामध्ये सुरुवातीला विषयाचे शीर्षक पोषक तत्वे असे आले आहे त्यानंतर त्याखाली बाणांनी दाखवलेल्या पहिल्या ओळीतील छोट्या चौकोनांमध्ये विविध पोषक तत्वांची नावे आली आहेत त्यानंतर ओळीमध्ये येणाऱ्या चौकुनांमध्ये ती पोषक तत्वे कोणत्या पदार्थातून मिळतात हे दाखवले आहे बाणांद्वारे त्यांच्यातील परस्पर संबंध दाखविले आहेत आता तुमच्या लक्षात आले असेल की पोषक तत्वांची माहिती या चार्टद्वारे आपण किती सोप्या पद्धतीने लक्षात ठेवू शकतो अशा प्रकारच्या चार्टला संकल्पना चित्र किंवा कॉन्सेप्ट मॅप असे म्हणतात वरील विषयाप्रमाणे इतर कोणत्याही विषयाची माहिती आपण अशा मांडून सहज लक्षात ठेवू शकतो ही पद्धत आपल्याला विषय प्रभावीपणे लक्षात ठेवण्यास व आठवण्यास मदत करते तर मुलांना अशाच वेगवेगळ्या धड्यांसाठी कॉन्सेप्ट मॅप म्हणजेच संकल्पना चित्राचा वापर करून आपण आपला अभ्यास आणखी सोप्पा करू शकतो